भिवंडी तालुका वलगाव के प्रसिद्ध समाज सेवक व उद्योगपति तथा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के उप विभाग के प्रमुख सम्माननीय श्री दयाराम जी पाटिल ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर अपने सहयोगियों के साथ मड़ारे पारा स्थित महाराष्ट्र के आराध्य देवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के हो रहे मंदिर का निर्माण को लेकर निर्माण कार्य में मदद के उद्देश्य से मान्यवरों के उपस्थिति में शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक व युवा सेना जिला चिटनीस श्री राजूभाव चौधरी को 25,000 रूपए का चेक सुपुर्द किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका सचिव श्री दीपक जी पाटिल, जिला परिषद गठ सचिव संदीप जी पाटिल, शाखा प्रमुख वल आनंद जी भामरे, कवि वर्य प्रवीण जी पाटिल, सचिव वल उदय जी पाटिल, समाज सेवक तथा उद्योगपति अनिल जी पाटिल, विभाग प्रमुख दिनेश जी पाटिल, दीपक जी मानकर, योगेश जी दलवी सहित भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक उपस्थित थे। सभी लोगों ने इस कार्य की सराहना की। जय शिवराय। खरं म्हणजे आज दयाराम मामा पाटील यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आज ते मंदिरावर येऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतनिधीसाठी, मंदिराच्या मदतनिधीसाठी आज त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा 25,000 रुपयाचा त्यांनी निधी दिला होता आणि आजसुद्धा त्यांनी 25,000चा एक चेक दिलेला आहे। खरोखर मी ते त्यांचं खूप आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं जे भव्य असं मंदिर शिवाजी महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे, अशा मंदिरासाठी त्यांनी आपल्या सगळं हस्ते खूप चांगल्या अशा प्रकारे मदत केलेली आहे। त्याचबरोबर वलगाव यांच्या मार्फतसुद्धा मागच्या वेळेस आम्हाला 51,000 रुपयाची त्यांनी देणगी दिली होती। तर एकंदरीत हे जे सर्व मामांचे जे साथीदार आहेत, जे मित्र आहेत, दरवर्षीप्रमाणे इथे येत असतात कोणत्याही कार्यक्रम असू दे। अशा दानशूर व्यक्तिमत्वामुळे आम्हाला अनेक प्रकारचे त्यांच्याकडनं मदत झालेली आहे। त्यांच्या मित्रग्रुपामध्ये सुद्धा आपल्याला याच्या पूर्वीसुद्धा त्यांच्या मार्फत चेक स्वरूपात काही देणगी आलेले आहेत। खरंच मी त्यांचं खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर होत आहे, त्यामध्ये माझ्या या सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी आमचे दीपक पाटील सर असतील, तसेच इतर जे आमचे उपतालुकाप्रमुख असतील, सर्व सहकारी असतील, या सर्वांच्या मेहनतीमुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्ण होत आहे। येत्या काही दिवसातच डिसेंबर महिन्यात आम्ही या मंदिराचं उद्घाटन सोहळा करणार आहोत, त्यावेळेस मला या सर्वांची खूप म्हणजे मदत लागणार आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं मला मदत होईल। येत्या शनिवारीसुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री विश्वास थलेसाहेब यांच्या माध्यमातून इथे बाहेर जे गार्डनचं काम चालू होणार आहे त्यासाठी संपूर्ण गार्डनची झाडं त्यांच्याकडनं देण्यात येणार। तर खरं म्हणजे आमच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते, जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत आहेत। मी त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनपूर्वक स्वागतसुद्धा करतो की इथे येऊन त्यांनी वेळात वेळ आज सकाळपासूनच मामांनी दोंडा उडवली असेल तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप केल्या, त्याचबरोबर हिवाळी गावामध्ये, त्याचबरोबर कोशिंबे गावामध्ये सुद्धा। तर अशा दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले तर आपल्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्व जे गरजू मुलं असतात त्यांना खरोखर अशा व्यक्तिमत्वामुळे त्यांना खूप फायदा होऊ शकतो आणि आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये जे मुलं असतात ते वंचित राहणार नाही कोणत्या सुखसुविधापासून। मी खरोखर मामा तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।